नाशिक रोड, भीमनगर जेल रोड, के एन केला शाळे शेजारी असलेले दलित मित्र पुरस्कार प्राप्त मातृभूमी प्रबोधन समिती, शासन मान्य महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सम्यक बुद्ध विहार उभारण्यात आले आहे. या नव्याने उभारण्यात आलेल्या विहारात भगवान गौतम बुद्धांच्या 2567 व्या जयंती बुद्ध पौर्णिमा निमित्ताने बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ऑल इंडिया भिक्खुनी संघाच्या सेक्रेटरी भंते सुनीती भिक्खुनी, भंते निमल मेत्ता भिक्खुनी यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना संपन्न झाले. मातृभूमी प्रबोधन समिती, शासन मान्य महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय या सेवाभावी संस्थेच्या विद्यमानाने बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना भिक्खुनी विजया मैत्रेय यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. मातृभूमी प्रबोधन समिती ही सेवाभावी संस्था गेल्या 33 वर्षापासून विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व राष्ट्रीय उपक्रम राबवित आहे. संस्था संचालित शासन मान्य महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय हे ग्रंथाचे ज्ञान मंदिर सुसज्ज असून 20,000 ग्रंथ संपदा उपलब्ध आहेत. संस्थेच्या सामाजिक कार्याची यशोगाथा ही सर्व ज्ञात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक शहराच्या पुण्यनगरीत व नाशिक रोड जेल रोड शहराच्या वैभवशाली परंपरेची साक्ष असलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ही 3 मजली वास्तू समाज बांधवांच्या दृष्टीने भूषणाव व अभिमानास्पद आहे. सम्यक बुद्ध विहाराची संकल्प पूर्ती करून थायलंड येथून आलेल्या पंचधातूच्या तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बुद्ध पौर्णिमा निमित्ताने संपन्न झाली. प्रथम महाकर्मभूमी बुद्ध विहार देवी चौक नाशिक रोड सामुदायिक वंदना घेऊन बुद्ध मूर्ती मिरवणुकीस सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा तसेच बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बिटको चौक जेल रोड मार्गे मिरवणुकीने बुद्ध मूर्तीचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जेल रोड येथे भव्य आगमन झाले. पंचशील ध्वजारोहण, बुद्ध मूर्ती अनावरण, बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कोनशिला अनावरण, बोधी वृक्ष पूजन, बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना संस्कार विधी संपन्न झाली. अध्यक्ष गोपीचंद पगारे, सेक्रेटरी जयवंत बोढारे, श्यामराव बागुल, आर के जाधव, सुनील बर्वे, संजय सोनवणे, महेंद्र साळवे, सुधीर भालेराव, प्राचार्य गंगाधर अहिरे, राजेंद्र चंद्र मोरे, कुणाल शेजवळ, चंद्रकांत हिरे, नंदराम दिवे, विजय होरशीळ, प्राचार्य बी के नरवटे, सुशीला संतोष दापुळकर, अनिता शरद कांबळे, रामदास खरे, राजेंद्र गायकवाड, शारदा महेंद्र तपासे, सावित्री सूर्यवंशी, अरुणा जाधव, अशोक गवारे, योगेश पगारे, अविनाश खरे, संदीप पांडव, पी के गांगोडे, सनी निकम, विशाल बर्वे, रवींद्र जाधव, शशिकांत जाधव, अनिल गांगोडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सर्व धर्म उपासक उपासिका, आजीव सभासद, लोकप्रतिनिधी, विविध धर्म संस्था, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, साहित्यिक संस्था, कर्मचारी संस्था व सर्व महिला मंडळ आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा धम्म सोहळा संपन्न झाला. सर्व धम्म बांधवांना मी सविनय जयभीम करतो. आज वैशाख पौर्णिमा, विश्वदीप तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 25वी 37वी जयंती मातृभूमी प्रबोधन समिती व शासन मान्य महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनामध्ये अतिशय मंगलमय वातावरणामध्ये संपन्न करीत आहोत. या ठिकाणी सुरुवातीला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं नाशिक रोड येथील कर्मभूमी विहाराच्या येथून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची मिरवणुकीला सुरुवात झाली. आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती थायलंड येथून जवळजवळ 6 फुटाची मूर्ती या ठिकाणी मातृभूमी प्रबोधन समिती संचलित सम्यक बुद्धविहार या ठिकाणी आम्ही आज स्थापित करत आहोत. संस्थेच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी मातृभूमी प्रबोधन समितीच्या वतीनं हा जो सोहळा धम्ममय सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्मारक हे धम्ममय झालेलं आहे. या अगोदर आम्ही भीममय केलेलं आहे. ही भीमभूमी, ही बुद्धभूमी, ही सर्व धम्म उपासक आणि उपासकांच्या दृष्टिकोनातनं आणि भावी पिढीसाठी प्रेरणादायी आणि नवीन सर्व आलेल्या सर्व उपासकांना आणि उपासकांना मी सविनय जयभीम करतो आणि आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. तथागतांचा धम्म हा संपूर्ण विश्वामध्ये अतिशय शांततेच्या मार्गानं या ठिकाणी पावन झालेला आहे. बुद्धाची मिरवणूक, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची मिरवणूक आज या ठिकाणी आम्ही करत असताना
संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अतिशय आनंद होत आहे की खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ ही अतिशय चळवळ गतिवानतेने पुढे न्यायची असेल तर भावी पिढीसाठी मातृभूमी प्रबोधन समिती एक आदर्शवत असा ठेवा आहे। मातृभूमी प्रबोधन समितीच्या माध्यमाद्वारे या ठिकाणी धम्ममय वातावरण आम्ही निर्माण करण्यासाठी आम्ही खरोखर यशस्वी झालो आहोत, याचा आम्हाला अतिशय सार्थ अभिमान आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक भवनामध्ये सम्यक बुद्धविहाराची स्थापना आम्ही करून त्या ठिकाणी तथागताच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि ही स्थापना निश्चितच समाजाला हितावं आहे। या दृष्टिकोनातनं गेल्या 10 महिन्यापासून बुद्ध स्तूपाचं काम चालू होतं। समाजाने समाज बांधवांनी अतिशय उत्सुकतेपणे या कामकाजाला गती देण्यासाठी जे दमदान केलेलं आहे त्या सर्व दानदात्यांचं मी संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक अभिनंदन करतो, मनपूर्वक आभार मानतो। जय भीम, नमो बुद्धाय।